निपा येथील जमीन विक्रीची चौकशी करून न्याय द्यावे, श्रीनिवास चोपडे यांची मागणी. ख्रिस्ती समाज बांधवांना न्याय देण्याची मागणी. निपाणी येथील ख्रिश्चन समाजाची रितसर क्रमांक 131B या जागेची विक्री बेकायदेशीर आणि कागदपत्रांची पडताळणी न करता करण्यात आलेली आहे, त्याची निष्पक्षपणे चौकशी होऊन न्याय देण्याची मागणी कोईमार व कोल्हापूर चर्च कौन्सिलने निपाणीत माध्यमांना माहिती दिली. यावेळी कोईमारचे व्यवस्थापक श्रीनिवास चोपडे म्हणाले, 1/6/2023 ला ही मालमत्ता हस्तांतरण करण्यास धर्मादाय आयुक्तांनी विरोध केला आहे. याबाबत आम्ही जागा विक्रीच्या प्रकरणात कागदपत्रे सादर करत असतानाही आमची दाद घेतली नाही. योग्य कागदपत्रे नसतानाही प्रॉपर्टी कार्डवरील नावे बदलली आहेत. अलाहाबाद न्यायालयाच्या एका आदेशाचा गैरवापर केला असला तरी सदर आदेशपत्रामध्ये 131B चा कोणत्याही प्रकारचा उल्लेख नाही, त्यामुळे तहसीलदारांना निवेदन देऊन कायदेशीर बाबींची चौकशी करून मोर्चाद्वारे मागणी केली होती. त्यास प्रतिसाद मिळून तहसीलदारांनी सदर खरेदी व्यवहाराची चौकशी करून कारवाई करण्याची शिफारस प्रांताधिकाऱ्यांना केल्याचे पत्रही त्यांनी दिल्याचे सांगितले. टीए सोबत आहे आणि माझा प्रश्न तोच आहे, जर तू टीएचा प्रेसिडेंट आहेस तर तुझं निदान कंपनीच्या किंवा तुझं त्या चॅरिटीच्या कुठेतरी तुझं नाव पाहिजेच, नंबर एक. आणि दुसरी गोष्ट, तू ज्याचं ऑफिस म्हणतोस त्या ऑफिसमध्ये निदान आत तुला जाण्याची परवानगी तरी पाहिजे. मग रेझोल्युशन कुठलं पास केलं होतं तिने? रेझोल्युशन तिने ते जे टीए म्हणतात त्या टीएच्या काहीतरी रिझोल्युशन दाखवते, पण त्या ट्रस्टींशी आम्ही बोललो तर ते म्हणतात जरी तुम्ही शेड्यूलला जोडलेलं साहेब रिझोल्युशन बघितलं, रिझोल्युशन मध्ये तर प्रॉपर्टीचा उल्लेख पाहिजे, त्या प्रॉपर्टीचा उल्लेख सुद्धा तुम्हाला दिसला. आता ही सर्वात महत्वाची चेक करण्यासारखी गोष्ट. बरं, दुसरं तुम्हाला पॉवर ऑफ अटॉर्नी दिली, पॉवर ऑफ अटॉर्नी रजिस्टर्ड व्हायला पाहिजे, कुठली पॉवर ऑफ अटॉर्नी रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे. मी पॉवर ऑफ अटॉर्नी बघितली सर, ते रजिस्ट्रेशन पण झालं ते उल्लेख करतात त्या ठरावामध्ये, या मालमत्तेचं वर्णनच नाही, वर्णनच नाही, मोकम वर्णन आहे की जिथे कुठे सीएनआयचे इन्क्रुचमेंट झाले, वापरले अशा प्रॉपर्टी सेल करण्यात यावा, ते सगळे अधिकार एका माणसाला देण्यात आले अशा पद्धतीने किंवा अधिकार दिले जातात का, हे रजिस्टर्ड पण नाही. त्या अनुषंगाने युहान इमॅन्युएल यांनी एकट्याचे सेना अधिकार दिले त्यांना, ते कुठे रजिस्टर नाही, प्रॉपर्टीचा उल्लेख नाही. तुम्ही जर घेऊन बघितलं त्या ठिकाणी कुठल्याही ठिकाणी प्रॉपर्टीचा उल्लेख, म्हणजे मेन रोड खराब आहे, त्यामध्ये कुठलाही प्रॉपर्टीचा उल्लेख दिसणार नाही. युहान मात्र अधिकार देता म्हणतात की असा असा मुद्दे जिथे इन्क्रोचमेंट झाले ते प्रॉपर्टीचा अधिकार त्यांना द्यायचा ठरलाय, आणि मग निपाणीची प्रॉपर्टी त्यापैकी येईल आणि ते गरज न ठरवू, ते रिझोल्युशन करताना त्या प्रॉपर्टीच्या बाबतीत ते रिझोल्युशन होणं स्पेसिफिक गरजेचं आहे, तसं नाही झालं. आणि मी जे ते मागापासून तुम्हाला ऑफिसचा उल्लेख करतोय, हे ट्रस्टचं नाव आणि इथं हे ऑफिस आहे. 19 ऑगस्ट क्रांती माल नावाचं कोर्टाने या ऍड्रेसवर 4 वेळेस स्टीफन सिंगच्या नावाने नोटीस पाठवल्या, एकही नोटीस तिथं स्वीकारली गेली आणि ते तिथं घेऊ शकत नाही कारण तिथं त्यांना प्रवेश नाही. आणि कोर्टाचे आदेश असं यांनी मगाशी गेल्या वर्षी मुंबई चार्टी कमिशनर, राज्याचे चार्टी कमिशनर, त्यांनी एक ऑर्डर केले स्टीफन सिंग विषयी नाव घालून की UCNIच्या प्रॉपर्टीमध्ये त्यांनी कुठलाही हस्तक्षेप करायचा नाही. चार्टी कमिशनर महाराष्ट्राचे प्रमुख चार्टी कमिशनर आहे, त्यांची ऑर्डर आहे असं असताना म्हणून ट्रस्टच्या बाजूला ठेवायचं सोयीनं कंपनीचं त्यांच्यावर म्हणायचे आदेश देखील आहेत. आणि तुम्ही कोर्टाची नोटीस जिथं बजावली जात नाही पण त्याच्या दरम्यानच्या काळामध्ये कोर्टात नाही प्रवेश असताना व्यवहार करायला मात्र तुम्ही निपाणीत येऊ शकता. आम्ही समोर बसतो, एक लीगल ज्याला कायद्याचं ज्ञान आहे असा न्यूट्रल एक व्यक्तीमध्ये बसावा आणि त्यांनी त्यांनाही तुमच्या समोरेत आणि त्यांनी समोर बसावं, त्यांची कागद घेऊन या प्रॉपर्टीची, आम्ही आमची कागद घेऊन बसतो, समोरासमोर देखील आम्ही या गोष्टी करण्यासाठी पूर्ण तयार आहोत. फक्त जो मधी व्यक्ती असेल जो कायदेशीर तो निष्पक्ष असावा आणि कायद्याची जाणना असावा आणि मीडियाच्या समोर होते असेल तयारी तर या समोरासमोर बसू, आम्ही आमची असतो, तुम्ही तुमची कागदपत्र आणा, संबंधित अधिकारी पण त्यावेळेस बसतील आणि मीडियाच्या समोर हिअरिंग होते, मीडियाच्या समोर लोकांच्या समोर हिअरिंग होते, यावेळी बोलताना दीनानाथ कदम म्हणाले, कोल्हापूर चर्च कौन्सिलने कोई मार्कडून भाडेतत्वावर शैक्षणिक सामाजिक आरोग्य व धार्मिक कार्यासाठी भाडेतत्वावर या जागा घेतल्या आहेत, त्यामुळे या जागेचा UCNTIचा काही संबंध नाही,
त्यामुळे हे सर्व बेकायदेशीर व्यवहार झाले आहेत. त्यावर ट्रस्टमध्ये कोणताही विचार किंवा परवानगी दिलेली नाही. येथे असणारी घरे ट्रस्टकडे नोंद आहेत, त्यामुळे त्याचा मोबदला राहणाऱ्यांना देताना ट्रस्टला विचारणा होणे गरजेचे होते. काही मंडळी घर सोडत नसल्याने दमदाटी केली जात आहे, त्यामुळे हे सर्व व्यवहार बेकायदेशीर असून संबंधित अधिकाऱ्यांनी दोन्ही पक्षांना कायदेशीर दस्तऐवज समोर समोर बसवून चौकशी करावी व समाजाला न्याय द्यावा अशी मागणी केली. कोल्हापूर चर्च काउन्सिलला ज्या प्रॉपर्टी लीजना आल्या त्या प्रॉपर्टीशी UCNITA केव्हा संबंध नाही, केव्हा आम्ही तो म्हणजे केव्हाच आलेला नाही, केव्हा तो मान्य सुद्धा केला गेलेला नाही. अशा पद्धतीने कोल्हापूर चर्च काउन्सिलच्या प्रॉपर्टी UCNITA केव्हा ट्रान्सफर पण झालेला नाही. हेच फक्त एकमेव उदाहरण या ठिकाणी घडलं. त्यामध्ये पण पहिल्या केसपासून आम्ही UCNITA आणि युहान इमॅन्युएल यांच्या विरोधात त्या ठिकाणी कोर्टामध्ये आहोत. कशा पद्धतीनं तो आम्ही मुद्दाम त्या ठिकाणी म्हणतो की फेर चौकशी करावी, कारण ज्या न्यायालयाच्या निकालाचा आधार घेऊन एखाद्या प्रॉपर्टीचं तुम्ही नाव बदलता, त्यामध्ये जर ही प्रॉपर्टी मेन्शनच नाही तर कशा पद्धतीनं लागतं. दुसऱ्या साहेबांनी सांगितलं की त्यांचं ट्रस्ट आहे, रजिस्टर आहे, त्या ठिकाणी ट्रस्टींची नावं आहे. आमचा ट्रस्ट आहे, आम्ही रजिस्टर्ड आहे, आमच्या पीठावर उतारा बघितलं तर आमची नावं तुम्हाला त्या ठिकाणी दिसते. या ठिकाणी ही जी प्रॉपर्टी मुळात विकण्यात आली त्या ठिकाणी UCNITA नावाची ही ट्रस्ट रजिस्टर्ड आहे, D97 नावाची. त्याचा पीठावर उतारा तुम्ही काढला तर त्याचे ट्रस्टी दिसतील. त्यामध्ये हे लोक केव्हाही ट्रस्टी नव्हते, केव्हाही ट्रस्टी नाही आहे. बरं, विकताना त्यांनी चार्डी कमिशनरच्या नियमापासून पळवाट काढण्यासाठी सेडीडमध्ये फक्त कंपनीचा उल्लेख केला 29/12 UCNITA कंपनी म्हणून दाखवली 29/12. त्याचे जर डायरेक्टरची यादी तुम्ही आता जरी ऑनलाईन जाऊन बघितला तर स्टीफन सिंग किंवा योहान हे केव्हाही त्याचे डायरेक्टर नव्हते, त्याच्या आधी पण नव्हते, आत्ता पण नाही. एखादी साधी मिळकत जरी आपण विकायला गेलो तर आपल्याकडे मालकी हक्काचा पुरावा, तुमची ओळख काय मागितलं जातं, एवढा मोठा व्यवहार झाला परंतु विकणारे ऑथेंटिक आहेत किंवा नाही हा पुरावा तपासला गेला नाही, त्यांची कागदपत्रं तपासली गेली नाही. आणि म्हणून आम्ही म्हणतोय की याची सगळ्याची फेर चौकशी होणं गरजेचं आहे. कोल्हापूर चर्च काउन्सिलच्या संदर्भात आम्ही हेच सांगतो की कोल्हापूर चर्च काउन्सिल UCNITA केव्हाही एजंट नव्हती, नाही आहे. कोल्हापूर चर्च काउन्सिलचं काम पूर्वीपासून स्वतंत्रपणे चालू आहे. फक्त धार्मिक गोष्टींसाठी आम्ही UCNITA त्या ठिकाणी संलग्न होतो आणि तसं जसं मी सांगितलं तसं लीजप्रमाणे ही प्रॉपर्टी आम्हाला मिळालेली आणि त्यामुळे त्या लीजच्या अटींचं पालन करणं हे आम्हाला कर्तव्य आहे. या ठिकाणी झालं कसं, मिस्टर युहान इमॅन्युएल हे आमच्या ट्रस्टचे मेंबर होते कोल्हापूर चर्च काउन्सिलचे आणि आम्ही प्रतिनिधी म्हणून संलग्न असल्यामुळे UCNITA त्यांना पाठवलं होतं. त्या ठिकाणी तो TA वगैरे त्यांची निवड झाली. पण आम्ही बांधलो गेलेलो आहोत मुंबई हायकोर्टाच्या ऑर्डरनं, आम्ही त्याच्याविरुद्ध कुठलं काम करू शकत नाही, कुणाला मदत करू शकत नाही. ही प्रॉपर्टी विकली त्यावेळेस असं म्हटलंय की ट्रस्टींच्या संमतीनंही विकली. या संदर्भात केव्हाही कोल्हापूर चर्च काउन्सिलच्या ट्रस्टींमध्ये कुठलाही विचार झालेला नाही. ही प्रॉपर्टी विकण्यासाठी कोल्हापूर चर्च काउन्सिलच्या ट्रस्टींनी केव्हाही संमती दिलेली आणि ही प्रॉपर्टी कोल्हापूर चर्च काउन्सिलसाठी आहे, कोल्हापूर चर्च काउन्सिलच्या उपभोगासाठी आहे आणि आमची इथलं जे स्थानिक चर्च आहे त्याच्या उपभोगासाठी. तर त्या समाजाचं काय करायचं, त्या मंदिराचं काय करायचं याची जबाबदारी चॅरिटी कमिशनरला आम्हाला दिलेली आहे, कुठल्या UCNITA ट्रस्टला दिलेली नाही आहे. त्यामुळे काहीतरी एक धार्मिक आवरण घालण्यासाठी की आम्ही समाजाचंच काम करणार आहोत, आम्ही त्या ठिकाणी मंदिरच बांधणार आहोत आणि मग त्यामागे काहीतरी व्यवहार लपवण्यासाठी असा काहीतरी संबंध जोडून आवडला जातो. कोल्हापूर चर्च काउन्सिलने या व्यवहाराला केव्हाही संमती दिलेली नाही. ज्या ज्या ठिकाणी केस चालू आहे त्या त्या ठिकाणी कोल्हापूर चर्च काउन्सिल विरोधात त्यामध्ये तिथून पुढे सुद्धा कोल्हापूर चर्च काउन्सिलचा याला ठामपणे विरोध राहील. आणि मग त्यांनी जे हे काम केलं ते सगळे कोल्हापूर चर्च काउन्सिलच्या हिताच्या विरुद्ध आहे. कोईमार ट्रस्टचे व्यवस्थापक श्रीनिवास चोपडे, कोल्हापूर काउन्सिलचे व्यवस्थापक दीनानाथ कदम, उदय विजापूरकर, संजय जयकर यांनी केली आहे. यावेळी ख्रिश्चन समाज बांधवांची उपस्थिती होती.